मध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. महिलांसाठी सुरू करण्यात आलेला तेजस्विनी बसेस ठाणे परिवहनच्या ताफ्यात झाल्या दाखल. लोकमान्य नगरवासियांची तहान भागवणाऱ्या 2 MLD क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न. शेजाऱ्याला मारहाण करणाऱ्या हसमुख शाला नौपाडा पोलिसांनी केली अटक. ठाण्यात क्लस्टर योजनेला ठाणे महानगरपालिकेने दाखवला हिरवा कंदील. बदलत्या हवामानामुळे ठाणे जिल्ह्यात साथींच्या आजारात झाली वाढ. वाहन चालकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी केली अटक. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बसेस ठाणे परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आणखी 10 बसेस दाखल होणार आहेत. महिन्याभरात सर्व 50 बसेस दाखल होणार असल्याची माहिती परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिले. तेजस्विनी बसेसचे मार्ग देखील निश्चित करण्यात आले आहेत. तब्बल 2 वर्षांनी या बसेस मिळाल्याने महिला प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शासनाकडून तेजस्विनी बसेसच्या खरेदीसाठी असलेले 6 कोटीचे अनुदान यापूर्वीच मिळाले असून सर्व निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाले. ऑगस्ट मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या बसेस खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आले. या बसेस मध्ये महिला वाहक काम करणार असून जवळपास 150 महिला वाहकांच्या नियुक्तीची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण डोंबिवली या शहरांना एकूण 300 तेजस्विनी बसेस मिळणार आहेत. त्यापैकी 50 बसेस ठाणे शहराच्या वाट्याला येणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावाला केवळ मान्यता मिळाली आहे. सन 2016-17 अर्थसंकल्पात तेजस्विनी बसेस खरेदीचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी तेजस्विनी बसेसच्या प्रक्रियेला वेळ लागला. तेजस्विनी बसेसच्या खरेदीपासून ते संचलनापर्यंतचा खर्च एकूण 14 कोटींचा असून यापूर्वी शासनाकडून 6 कोटीचे अनुदान ठाणे महापालिकेला प्राप्त झाले असून उर्वरित अनुदानासाठी शासनाबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला आहे अशी माहिती माळवी यांनी दिली. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. तहान भागवणाऱ्या 2 MLD क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. सुमारे 1.5 लाख लोकसंख्या असलेल्या लोकमान्य नगर मधील चैती नगर भागात 2 MLD क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. त्यामुळे या भागाची पाण्याची तहान भागणार आहे. लोकमान्य नगर विभाग हा लोकमान्य नगर पाडा नंबर 2, चैती नगर, झांजे नगर, धोबीघाट, गणेश नगर, परेरा नगर, सुदर्शन कॉलनी व लोकमान्य नगर पाडा नंबर 4 अशा विभागात विभागला गेलाय. या विभागाची लोकसंख्या आजच्या घडीला 1.5 लाखांच्या घरात आहे. येथील नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक नगरसेवक हनुमंत जगदाळे आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांच्या प्रयत्नाने चैती नगर परिसरात जलकुंभ उभारण्यात आला आहे. या जलकुंभाचे उद्घाटन आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक नगरसेवक जाधवबाई, हनुमंत जगदाळे, सभागृह नेते नरेश मस्के आदी यावेळी उपस्थित होते. कुंभाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता.
आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. शेजाऱ्याला मारहाण करणाऱ्या हसमुख शहाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. नौपाडा परिसरात एका मराठी तरुणाला मारहाण करून मराठी माणसांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या हसमुख शहा याला काल नौपाडा पोलिसांनी अटक केले. नौपाडा परिसरातील विष्णुनगर येथील सुयश सोसायटीमध्ये राहणाऱ्या राहुल पैठणकर याला त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या हसमुख शहा आणि त्याच्या मुलाने लिफ्ट वरून बेदम मारहाण केली होती. यावेळी त्यांनी मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले होते. यावरून मराठी माणसांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात राहुल पैठणकर यांची तक्रार नौपाडा पोलिसांना घेण्यास सांगितले होते. नौपाडा पोलिसांनी त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. काल दुपारी त्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात मनसेचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी शाह याला महाराष्ट्रातील जनतेची माफी मागण्यास भाग पडले होते. घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाण्यात क्लस्टर योजनेला ठाणे महानगरपालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे. क्लस्टर योजनेतील रहिवाशांना एसआरएच्या धर्तीवर मालकी हक्काची घरे विकास प्रस्तावाच्या मंजुरीसाठी 70% जमीन मालक नव्हे तर 70% रहिवाशांना अर्ज करण्यासाठी दिलेला अधिकार आणि योजनेत समाविष्ट होणाऱ्या झोपडपट्टी वस्त्यांना एसआरए योजनेपेक्षा मोठे घर हे 3 महत्वाचे बदल क्लस्टर योजनेत राज्य सरकारने केले असून अधिकृत इमारतीमध्ये सहभागी होणाऱ्या रहिवाशांना 25% अतिरिक्त जागा विना मोबदला देणे आणि विकासकांवर लादलेला 100% सरचार्ज रद्द करण्याशी सरकार अनुकूल आहे. त्यामुळे योजनेतील प्रमुख अडथळे दूर झाले असून काल पहिल्या टप्प्यातील 2 आराखडे पालिकेने मंजूर केल्यानंतर योजनेचा मार्ग प्रशस्त होण्याचे आशा प्रबळ झाले. काल पालिका मुख्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे नरेश म्हस्के राम रेपाळे प्रमोद निंबाळकर सल्लागार संजय देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेतील घरांसाठी सुरुवातीला बांधकाम खर्च लाभार्थींकडून घेण्यास निकष होता. त्यानंतर ती घरे 30 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र तो रहिवाशांना मान्य होणे शक्य नसून ती घरे मालकी हक्काने द्यावी अशी मागणी होती. सरकारने ती मान्य केली असून एसआरएच्या धर्तीवर जमिनीची मालकी भाडे तत्वाने आणि घरे 10 वर्ष न विकण्याच्या अटीवर मालकी हक्काने दिली जाणार आहेत. यापूर्वी 70% जमिनीची मालकी असलेल्यांना विकास प्रस्ताव सादर करण्याचे अधिकार होते. मात्र आता तो अधिकार जमीन मालकासह गृहनिर्माण सोसायट्या रहिवाशांना तसेच फेडरेशनला देण्यात आला आहे. जमीन मालकांना 12.5% मोबदला दिला जाणार आहे. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बदलत्या हवामानामुळे ठाणे जिल्ह्यात साथींच्या आजारात वाढ झाली आहे। बदलत्या हवामानामुळे आजार बळावल्याने खासगी रुग्णालय तुडुंब भरले असता कळवायची छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयाची रुग्णांची अपार गर्दी दिसून येते। रुग्णालयाचा आयसीयू विभाग पूर्णपणे भरल्याने नव्याने येणाऱ्या रुग्णांची नोंद वेटिंग लिस्ट मध्ये करावी लागते। बाह्य रुग्ण विभागात दररोज 1800 रुग्णांची नोंद घेतली जात असल्याने रुग्णालय प्रशासनावरही त्याचा ताण जाणवतोय। 50 खाटांची क्षमता असलेल्या प्रसूती विभागात 70 महिला तसे 39 नवजात बालकांवर दाटीवाटीने उपचार सुरू आहेत। मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असताना आजारामध्ये वाढ झाले। डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड अशा साथींच्या आजारांचं ताप, खोकला यांच्याशी रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसते। खासगी रुग्णालयाकडे रुग्णांचा कल असला तरी शासकीय रुग्णालयामधील गर्दीही सातत्याने वाढते। कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयही ओसंडून वाहताना दिसतोय। साधारणतः दररोज 800 रुग्णांची नोंद घेणाऱ्या बाह्य रुग्ण विभागात सध्या दररोज 1800 रुग्णांची नोंद घेतली जात आहे। सकाळी सुरू होणारे बाह्य रुग्ण विभागाचे कामकाज दुपारी 12:30 वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहे। मात्र रुग्णांची रांग दुपारी कायम असल्याने 8 वाजेपर्यंत ओपीडीचे काम सुरू ठेवले जात आहे। रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून सध्या रुग्णालयात तब्बल 485 रुग्ण दाखल आहेत। सर्वाधिक गर्दीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसूती विभागात सध्याही गर्दीचा ओघ कायम आहे। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर, लेदर, पॉलिथिन, कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। वाहन चालकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे। भाड्याने घेतलेली गाडी गहाण ठेवून ठाण्यातील एका वाहन चालकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। आदेश सिंग असे आरोपीचे नाव असून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कळव्यातील श्रमिक सोसायटीत राहणारे राजेश यादव गाडी चालवून उदरनिर्वाह करतात। गाडी खरेदी विक्री व्यावसायिक आदेश याने सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे शाहपूरला बांधकाम चालू असून त्यांना भाड्याने गाडी हवी आहे। 10 दिवसांसाठी भाड्याने दिल्यास दररोज 1000 रुपये भाडे देईल असे आम्ही दाखवले। यादव यांनी आदेशला 10 दिवसानंतर गाडी परत करण्याच्या बोलीवर गाडी भाड्याने दिली। 2 दिवसानंतर भाडे मिळणे बंद झाले। यादव यांनी आधीच्या गाडीबाबत विचारल्यानंतर आणखी 10 दिवस वाढून देण्याची मागणी केली। काही दिवसांनी यादव यांना एका व्यक्तीचा फोन आला, त्याने गाडी गहाण ठेवल्याचे सांगितले। 1,35,000 रुपये देऊन गाडी घेऊन जाण्यास सांगितले। आदेश यांनी ही गाडी गहाण ठेवून पैसे उचलले होते। यादव यांनी आदेशचा शोध घेतला मात्र त्याचा काही ठाव ठिकाणा लागला नाही। ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका। धन्यवाद।